हां, मी प्रशांत कुलवाडकर, राहणार नागपूर. मागील 26 ते 27 वर्षापासून मला शुगरची बिमारी होती आणि इन्सुलिन घेतल्यानंतरसुद्धा ते कमी होत नव्हतं. माझं इन्सुलिन युनिट सकाळी जवळजवळ 16 युनिट आणि सायंकाळचं जे होतं ते 20 युनिट इतकं इन्सुलिन घेतलं तरी शुगर 200 आत येत नव्हती. मग आणि फास्टिंग तर कधीकधी 327 जायची आहे. म्हणून अशा वेळेला काय करावं हा विचार सारखा मनात येत होता. UCN जे केबल नेटवर्क आहे त्याच्यावर मला माधवबाग हार्ट क्लिनिकबद्दल कळलं. त्यावरून गार्डनमध्ये मित्रांसोबत असंच डिस्कशन झालं आणि तिथून गार्डनमधून मला एका मित्राने सांगितलं की तू माधवबाग इथे जा. त्यावरून आम्ही माधवबाग इथे आलो, इथला सर्वे केला आणि पहिले डॉक्टरांशी कन्सल्टेशन केलं व त्यांनी त्याच्यानंतर मग आम्ही 7 दिवसाचं पॅकेज घेतलं. आता माझी शुगर जवळजवळ 141 आहे विदाऊट इन्शुलिन आणि त्यांचं सगळं आयुर्वेदिक दवा सुरू आहे. अतिशय निसर्गमय रम्य वातावरणात हे हॉस्पिटल आहे. इथे असं हॉस्पिटलमध्ये आहे असं आपल्याला वाटत नाही, कोणत्या तरी एखाद्या पिकनिक स्पॉटवर आहे असं आपल्याला वाटतं. इथला स्टाफ, इथले डॉक्टर्स अतिशय सुंदर आणि नर्सिंग स्टाफसुद्धा अतिशय चांगला आहे. या व्यतिरिक्त जे महत्त्वाचा विषय असतो माणसाच्या जीवनातला तो असतो जेवणाचा. अतिशय उत्कृष्ट जेवण, जरी ते डाएट फूड असलं पण इतकं सुंदर जेवण असतं की मला नाही वाटत की ते आपल्या घरी इतकं बनेल असं इतकं सुंदर जेवण. त्यानंतर मला थोडा हार्टचा पण प्रॉब्लेम होता तर ज्या टेस्ट झाल्या TMT वगैरे त्याच्यामध्ये माझं जवळजवळ 1.5 मिनिटाचं इम्प्रूव्हमेंट आलेलं आहे. पहिले मी फक्त 5.5 मिनिटं चालू शकत होतो परंतु जे सेकंड TMT झाली त्याच्यात मी 7 मिनिटं चाललो आणि तिसऱ्या TMTत मला आज पायाचा त्रास असल्यामुळे 6:20 चालू शकलो. इथलं जे उपचार पद्धती आहे अतिशय सुंदर आहे आणि ज्या पद्धतीने इथे लेक्चर होतात किंवा योगा टीचर्स आहेत त्यांचाही फार मोठा सहभाग आणि सहयोग या ठिकाणी आहे. इथे कोणत्याही गोष्टीची कमतरता नाही आहे. रूम्स अतिशय सुंदर आहेत आणि सर्व प्रकारे एक तुम्ही कुठे हॉस्पिटलाइज होता असं वाटत नाही. एक रुटीन, यांचं एक फिक्स रुटीन आहे आणि अतिशय ब्रह्ममुहूर्तावर ते आपल्याला उठवतात आणि पूर्ण दिनचर्या करवून घेतात आणि अगदी 9 अगदी झोपायला लावतात. मी आयुष्यामध्ये 9 कधीही झोपलेलो नाही पण इथे मला 9:30 झोप आलेली आहे. अतिशय सुंदर असं ट्रीटमेंट पद्धती, नर्सिंग पद्धती किंवा हॉस्पिटॅलिटी जो शब्द आपण वापरतो, आदरातिथ्य, ते अतिशय सुंदर आणि फार छान. धन्यवाद.